म्हणजे पिलानीवाडी. या पिलानीवाडीतील प्राजक्ता साळुंके हिने देश पातळीवर वेट लिफ्टिंग शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवले आहे. आसाम येथे झालेल्या देश पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धेतील वेट लिफ्टिंग या प्रकारात आसाम येथे झालेल्या देश पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धेतील वेट लिफ्टिंग या प्रकारात सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूल मधील इयत्ता 10वी मधील कुमारी प्राजक्ता मधुकर साळुंके हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. अतिशय दुर्गम डोंगराळ भागात राहणारे पिकनीवाडीचे मधुकर रामचंद्र साळुंके हे CISF च्या शासकीय सेवेत केंद्रीय पोलीस म्हणून देश सेवेचे काम करीत आहेत. त्यांची कन्या साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूल मध्ये शिकत आहे. सध्या ती 10वीत असून देवकर सर आणि पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती वेट लिफ्टिंगचा सराव करते. तिने आसाम येथे झालेल्या 17 वर्षाखालील 58 ते 63 किलो गटात वेट लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम एक सुवर्ण पदक मिळवले. यावेळी तिने 63 किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात 68 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 86 किलो वजन उचलून एकूण 154 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला. तिचे शाळेच्या वतीने तसेच वेट लिफ्टिंग संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.